करूया जागर धनगर आरक्षणाचा. गोपीचंद पडळकर यांनी समस्त धनगर समाजाला धनगरी वेशात आवाहन केलेलं आहे. धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा. यंदा कोविडमुळे जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही, परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी धनगरी पोशाखात अहिल्या मातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. तर चोंडी येथून पुण्यश्लोक अहिल्या देवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे गोपीचंद पडळकर धनगर समाजाला संवाद साधणार आहेत. यावेळी कमेंटमध्ये आपले पारंपरिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवण्याचं आवाहन पडळकर यांनी केले आणि या माध्यमातून धनगर आरक्षणाचा जागर करायचा असल्याचंही वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. अखंड हिंदुस्तानच्या प्रेरणास्रोत, कुशल प्रशासक, यशस्वी राजकर्त्या, हिंदू संस्कृतीचं जतन करणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांचं जीर्णोद्धार, घाट बांधणे, धर्मशाळा बांधणे अशी देशभर कामं केलेल्या हिंदुस्तानातील बहुजन समाजाच्या ऊर्जास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मेला जयंती आहे. 31 मेला त्यांच्या जन्मगावी चोंडी येथे मी दर्शनाला जाणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझं आवाहन आहे, याच दिवशी धनगर समाजाच्या आरक्षणाचा आपल्याला जागर करायचा आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्या समाजातील अनेक नेतेमंडळींनी आरक्षण लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. 2018 अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा आपण पुकारला आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली आणि तेव्हाचं फडणवीस सरकारने जे आदिवासींना ते धनगरांना मान्य केलं, कोर्टामध्ये एक ॲफिडेविट दाखल केलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत आणि जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत 1000 कोटीचं बजेट सरकारनं मंजूर केलं, परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर एकही योजना लागू केली नाही किंवा एकही रुपया खर्च केला नाही. महाविकास आघाडीच्या गड्यांना आपल्याला हादरा द्यायचा आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनाची प्रचंड लाट आहे, कोविडची महाभयंकर परिस्थिती आहे. आपल्या सर्वांना दरवर्षी आपण 31 मेला चोंडी येथे लाखोच्या संख्येनं उपस्थित राहतो, यावर्षी आपल्याला उपस्थित राहता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला नम्रतेचं आवाहन करतो, मी स्वतः अहिल्यादेवींचं जन्मगाव चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि तिथून दर्शन घेतानाचा कार्यक्रम लाईव्ह करणार आहे. तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, 31 मेला अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करून अभिवादन करून आपण आपल्याच घरी जयंतीचा कार्यक्रम दिमाखात साजरा करायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.